त्यांच्या नावाने ते त्यांचा करारनामा अंतर्गत झालेला आहे आणि त्यांचा करारनामानुसार आपल्याकडून नोंद नव्हती म्हणून अनेक वर्षापासून तो कर थकित होता. आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्यांचं बायफर्गेशन करून दिलं आणि आता या मोहिमेअंतर्गत त्यांचा दंड वगैरे जो प्रपोर्शनेटली प्रत्येकाला असं डिवाईड करून त्यांनी सगळ्यांनी पैसे जमा केले, जवळपास 970,000 रुपये हे पहिले लाभार्थी म्हणून आपण त्यांच्याकडनं ही मोहीम सुरू करत असताना माननीय आयुक्तांकडून तो धनादेश देतो. ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की कोर्टाने 1986 ला स्टे दिला होता, जागांवरती त्याला कर वसूल करू नये, तरी सुद्धा मनाचा मोठेपणा करून सगळ्या मस्जिदीचे जेवढे किरायदार होते त्यांनी सगळ्यांनी पाटणी तुम्ही पुढे या रुक्तम आणि ताई तुम्ही पण या पाटणी तुम्ही आवघ्या साहेब. अजून दुसरी एक अपडेट माहिती जी आहे ती सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये आयुक्त देते. जवळपास 1/3 ऑफ दी सिटी झाली. जर आपण 3 लाख गृहित धरला तसे आपल्या रिकॉर्डवर 2,20,000 होते, पण 3 लाख जरी पकडला आपण ॲडिशनल 80,000 आमच्या रिकॉर्डवर नव्हते. आता 3 पकडला टोटल तर 1 लाखचा सर्वे झालेला आहे आणि त्याच्यापैकी अंदाजे 2.2 लाख. कारण आपण 3 लाख पर्यंत पोहोचण्याचं एक असं हे करतोय. मला वाटते 20,000 नाही ऑनलाईन पंख लावा एकदम नवीन यातून मालमत्ता किती तर जे शोध मोहीम आपली चालू होती त्याच्या अंतर्गत 1 लाख झालं आणि त्याच्यानंतरही आता एक्सटेन्शन नाही झालं 31 तारखेनंतर. तसं नेहमी नेहमी एक्सटेन्शन देऊन त्याच्यामध्ये लोकमतात फिर मिळताना फिर मिळताना आगे होतो. आता ही अंतिम संधी याच्यानंतर आतापर्यंत 17,000 नवीन प्रॉपर्टी सापडल्या आहेत. 1 लाखपैकी 17,000 म्हणजे अजून 2 लाख अजून सर्वे होतील त्या त्या अनुषंगाने समजा अजून 20-40,000 सापडतील. फोटो काढ रे पहिला माहिती करते. व्यापारी महासंघातर्फे आम्ही सर्व व्यापाऱ्यांना नागरिकांना विनंती करू लागलो की तुम्ही जे आहे आता महानगरपालिकेने जी सवलत सुरू केलेली त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्ट्यांचे जे डिस्प्यूट आहेत त्यांनी ते लवकरात लवकर मिटून पैशाची लवकर भरणा करण्यात यावं. आणि त्याचसोबत आमची महानगरपालिकेला सुद्धा विनंती की यांच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये साहेब काहीतरी मिस्टेकली आहे ना, ज्या लोकांनी पैसे भरलेले त्यांना सुद्धा बाकीचे नोटिसेस इश्यू लागल्या. नाही नाही आमचं काय म्हणणं त्याच्यात कन्फ्युजन काय लागलं, थोडंसं कॉम्प्युटर जर अपडेट बरोबर करून घेतलं तर नागरिकांना सुद्धा शंका यायचं कारण राहणार नाही. तुम्ही व्यापारी महासंघाने जबाबदारी घ्या ना थोडस. नाही घेतो आम्ही त्याच्यामुळे अध्यक्षांना बोलवलं. आम्ही विनंती करतो आणि विशेष म्हणजे शहागंज मस्जिदीचा जो विषय होता तो धार्मिक विषय होता, तरी सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांनी सर्वांनी मजर बहिणी जे आज हे जे मुतवली आहेत मजर बहिणी स्वतःनी मोठेपणा घेऊन सहकार्य केलं आणि त्याच्यात सगळ्यांशी वसुली करून घेतली. तर त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करावा असं विनंती करतो महानगरपालिकेला. तुमचं नाव सांगा. सय्यद प्रसाद शुक्ता. माझं लक्ष्मीनारायण महासंघाचं महासचिव. हे सगळे व्यापारी महासंघाचे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे आले होते आणि हा वाद मिटवा म्हणून त्यांनी विनंती केली. महापौर साहेबांनी आमच्या विनंतीला मान दिला पण त्यांनी त्यांनी नवीन टॅक्स लावले आता आणि पैसे नवीन कर आकारणी मी आजच केली. बरं सुरेश गायकवाड, पारसिंग.
किती वर्षापासून पाच नाही पाच रो हाऊसेस नवीन टॅक्स नवीन टॅक्स नवीन रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।